जयाद्री कन्यांनी साजरी केली वाडी संस्कृतीची जुनी दिवाळी। लुप्त होऊ पाहत असलेल्या वाडा संस्कृतीला उजाळा देणारी प्रकाश दिवाळी। सिमेंटच्या जंगलात आणि पाश्चिमात्य संस्कारात हरू पाहत असलेली वाडा संस्कृती जतन केली जावी यासाठी जेजुरीच्या जयाद्री कन्या मैत्रिणी परिवाराने एकत्र येऊन जेजुरीतील जुन्या सध्या स्थितीत असलेल्या देवी अहिल्या होळकर वाडा आणि ख्यातनाम मराठमोळे कवी कैलासवासी यशवंतराव सावंत यांच्या खास सावंतवाड्यावर आणि प्राचीन पांडेश्वर मंदिर महाद्वारावर परंपरा संस्कृती पद्धतीने जुनी दिवाळी साजरी केली आहे। आता वाडा अखेरच्या खटका मोजत असला तरी आपल्या ऐतिहासिक घराण्याचा हा वारसा म्हणजे परंपरा संस्कार आणि लोकउत्सवाचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या वाड्यात कधी काळी एकत्र कुटुंब नांदणारे वाडे आता मात्र एकांत होऊन बसले असून वाड्याच्या वाटा वैभवशाली दरवाजे मात्र गतकालीन वाड्यावरील ऐतिहासिक दिवाळी सणाच्या आठवणी करून देत असतात। नेमक्या याच लोकउत्सव आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या सध्याच्या सुस्थितीत जतन असलेल्या जयाद्री कुशीतील वाड्यावर कित्येक वर्षानंतर ही जुनी दिवाळी साजरी करून आपल्या राज्यातील एकत्र कुटुंब असणाऱ्या वाडे संस्कृतीचे पुनर्जीवन व्हावे आणि वाडा संस्कृती जतन करण्याचा संदेश जयाद्री कन्या परिवार फाउंडेशनच्या कुमारी श्रेया क्षीरसागर, नेहा दुबे, दर्या सावंत, मैथिली राऊत, श्रेया झगडे, ओवी वाघ, वैष्णवी जगदाळे, साहिल सोनवणे, तनिष्का साकरे, रिद्धी हरिश्चंद्र, शिवानी सोनवणे, मृणाल पवार, निकिता सावंत, सायका शेख या युवतींनी दिला आहे। अजय दादांनी आज सुद्धा दिवाळीची जुनी प्रथा परंपरा चालू ठेवून या ठिकाणी जुन्या पद्धतीनेच या वाड्यात दिवाळी साजरी केली जाते। येणाऱ्या आभ्यकथांचं स्वागत केलं जातं। अशीच परंपरा महाराष्ट्रातल्या सर्व वाड्याच्या मालकांनी सुरू ठेवावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। खरंच आज या जेजुरी नगरीत सावंत खास यांचा वाडा प्रथा परंपरा धरून फार सुंदररित्या जपणूक केलेला आहे। येणाऱ्या अभ्यासकांनी आवर्जून हा वाडा जेजुरी ते आल्यानंतर पाहावा असं मला मनोमन वाटतं। तर या दिवाळीचा आनंद काही चिमुरड्या मुलींनीही घेतला। खरं तर आधुनिक विकास नवे तंत्र या गोंडस नावाखाली वाडा संस्कृती दाबली गेली आणि एकत्र कुटुंब परिवार संस्कारामुळे आपल्या पसायदान शुभंकरोती हळूहळू लोप पावत चालली आहेत। ग्रामीण भागातील खेडी वाड्या वस्ती गाव व काही शहर येथील वाडे प्राचीन वास्तू मंदिरे ही लयास जाऊ लागली आहेत। आपल्या वडिलांच्या कवी संकल्पनेतील वाडा जतन करून त्यांची जुन्या पद्धतीने नूतनीकरण जेजुरीचे उद्योजक अजय सिंह सावंत आणि रत्नसिंह सावंत यांनी केल्याने। नमस्कार, मी अजय सिंह सावंत। आज आमच्या वाड्यावरती जयाद्री कन्या परिवाराच्या माध्यमातून एक पारंपरिक दिवाळी या ठिकाणी साजरी करण्यात आली। खरं पाहता महाराष्ट्रातील वाडा संस्कृती जपली जावी याच्यासाठी जयाद्री कन्या परिवार त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहे। त्याच माध्यमातून जुन्या प्रकारची म्हणजे आपण पारंपरिक दिवाळी जी म्हणतो ती कशी असेल या माध्यमातून त्यांनी थोडासा या ठिकाणी प्रयत्न केला। महाराष्ट्रामध्ये असंख्य वाडे आहेत, त्याच पद्धतीने आमचा जेजुरी या ठिकाणी सावंत खास या नावाने वाडा आहे। आणि खरं पाहता आमचे वडील कैलासवासी यशवंतराव सावंत हे कवी मनाचे किंवा एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व जेजुरीमधील आहे आणि त्यांच्या विचारातला किंवा त्यांच्या स्वप्नातला वाडा कसा असावा या माध्यमातून वडलोपार्जित जो आमचा वाडा आहे त्याच वाड्याला आम्ही थोडा जीर्णोद्धार करून किंवा त्यालाच डागडुजी करून या वाड्याचं वैभव तसंच ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। मी या माध्यमातून आपणा सर्वांना महाराष्ट्रातील सर्व ज्यांचे वाडे आहेत त्यांना सांगेल की आपली जी परंपरा आहे वाडा संस्कृती जी आहे ती या पद्धतीनेच जपली गेली पाहिजे। आणि वाडा संस्कृती आता जे वाडे भुईकोट वाडे असतील किंवा जे मोठ्या मोठ्या वाड्यांच्या इमारती असतील त्या आता पडझड होत चाललेल्या आहेत, तर त्याचा जीर्णोद्धार आपल्या माध्यमातून आपल्या कुटुंबांच्या माध्यमातून व्हावा हीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जेजुरीच्या सौंदर्यात खरी भर पडली आहे। काही असो भारतीय संस्कृतीच्या या दीपावलीतून मात्र बहुरंगी बहुडंगी महाराष्ट्राचे अलौकिक दर्शन घडत असते एवढे मात्र खरे म्हणावे लागेल। प्रतिनिधी विजयकुमार हरिशिंद्रे, शेतकरी न्यूज मराठी, जेजुरी। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।